खादी आणि ग्रामोद्योग कॅलेंडर आणि डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो या प्रकरणाची ही ताजी बातमी आहे. आंदोलन करणाऱ्या खादी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. खादी मंत्रालयानं या सगळ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मुंबईतल्या कर्मचाऱ्यांनी खरं तर आंदोलन केलं होतं आणि त्यावरच आता खादी मंत्रालयानं या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमची रिपोर्टर सोनाली शिंदे आता आपल्यासोबत आहे. सोनाली, आपण बघतोय खादी कर्मचाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, नेमकं काय घडलंय सविस्तर सांग. दर्शन, आपण पाहिलं की खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर आणि त्यांच्या डायरीवर ज्या वेळेला मोदींचा फोटो टाकण्यात आला, गांधीजींचा फोटो काढण्यात आला, त्यावेळेला संपूर्ण देशभरातून याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला, ठिकठिकाणी आंदोलनं झाली. त्याच प्रकारचं आंदोलन खादी ग्रामोद्योगाचं जे विलेपार्ल्याचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी केलं. तोंडावर काळी फीत लावून यांनी त्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्यांची मागणी अशी होती की मोदींचा फोटो लावला यावर आक्षेप नाहीये, पण गांधीजींचा फोटो का काढून टाकला यावर त्यांचा आक्षेप होता. आणि तशा पद्धतीचं अतिशय शांततापूर्वक आंदोलन या कर्मचाऱ्यांनी केलं होतं. गेल्या गुरुवारी, मागच्या गुरुवारी हे आंदोलन त्यांनी केलेलं आणि आता त्यांना केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयाकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. एकीकडे आपण पाहतोय की जी काही अनेक आंदोलनं आतापर्यंत झाली ती आंदोलनं दडपण्याचाच प्रकार कुठेतरी झाला होता आणि आता सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न सुद्धा गांधीजींच्या झाडा चळवळीतून व्यक्त करण्यात. अगदी खरे सोनाली, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल. आणि याच बद्दल आपल्याशी आता बोलायला गांधीजींचे पंटू तुषार गांधी फोन लाईन वरून आहेत. सर, आपण बघितलं खादी ग्रामउद्योग कॅलेंडर अँड डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आले होते आणि या सगळ्याच्याच विरोधात खादी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तुमचं काय उत्तर आहे यावर? हे दडपशाहीचं एक उदाहरण आहे. आमच्या विरुद्ध काही जर तुम्ही बोलला तर तुम्हाला आम्ही ठेवणार नाही असं इंग्रज करायचे स्वतंत्रता सेनानी बरोबर. आता आपलीच सरकार आपल्या लोकांबरोबर हाच व्यवहार करून राहिली, त्याचा निषेध असायलाच पाहिजे. मला वाटतं की आता देशभरातले जे ट्रेड युनियन आहेत त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे, कारण ट्रेड युनियन मुवमेंटला पण दडपवायची आणि संपवायची चेष्टा चालून राहिली आहे. त्याचाच हा एक प्रकार आहे. तर युनियनिझम पण आपण हे सरकार फारच ठराविक प्रमाणाने त्याच्या विरुद्ध पण कारवाई करून राहिली आहे. तर त्याची नोंद सगळ्या ट्रेड युनियनने घ्यायला पाहिजे आणि सरकारला त्यांच्या शक्तीचा एक अंदाज देऊन द्यायचा वेळ आलाय असं मला वाटतं. सर, आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत शांततेमध्ये खरं तर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, काळ्या फिती लावून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं, तरी सुद्धा अशा पद्धतीनं कारणे दाखवा नोटीस आता पाठवण्यात आली. या सगळ्यावर नेमकी तुमची भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं त्या कर्मचाऱ्यांनी ह्या कारण दाखवा नोटीसचा हे करायला नको आणि ऍज अ प्रोटेस्ट त्याचा जबाब नाही द्यायचा. बघूया आपण सरकार काय करते पुढे आणि त्याच्यावर मग आंदोलन अजून तीव्र करायची वेळ आली तर करायला पाहिजे. अगदी सर, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतोय कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, एकंदरीत गांधीगिरी विरोधातली ही संपूर्ण दादागिरी आहे असं आपण म्हणू शकतो यावर? हो बिलकुल बिलकुल. मी पहिलाच म्हटलं की हे डिक्टेटोरियल अॅटिट्यूड आहे सरकारचा आणि लोकशाहीत असा अॅटिट्यूड आपण हे सांगू शकत नाही. अगदी धन्यवाद सर, महाराष्ट्र वनला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.